अक्कलकोट येथील 15 ते 18 वयोगटातील मुला मुलींसाठी असलेल्या कोवॅक्सिन लस सुरक्षित असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापक एस बी भांगरे यांनी केले आहे। येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत कोवॅक्सिन लस 15 वर्षावरील विद्यार्थ्यांना शाळेतच विशेष कक्ष स्थापून देण्यात येत आहे। या प्रसंगी ते बोलत होते। शासनाने जो कोविड विषयक उपक्रम राबवलेला आहे की 15 वर्षाच्या वरील सर्व विद्यार्थ्यांना लस उपलब्ध करून दिलेली आहे। खरोखरच खूप चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे आणि कालच म्हणजे 7 जानेवारी 2022 आमच्या शाळेमध्ये ही लस देण्यात आलेली आहे। जवळजवळ 106 विद्यार्थ्यांनी लस घेतलेली आहे। अजूनही मी आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो की ही जी लस आहे ही लस आपण घ्यावी, याच्यापासून कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत आणि खरं तर आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनामधून ही लस घेणे खूप आवश्यक आहे। त्याचबरोबर मेंदूज्वरवर सुद्धा आम्ही लस विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि जवळजवळ 226 विद्यार्थ्यांनी लस ही घेतलेली आहे। यावेळी पर्यवेक्षक एस यू जंगाले, ज्येष्ठ शिक्षक बी एल सुतार, आरोग्य विभागाचे प्रमुख वाय पी कबाडे, वर्ग शिक्षक ए एस कोरे, त्याचप्रमाणे ए कोकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। शुक्रवारी दिवसभरात 106 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आलं आहे। या आधीच 15 वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लस देण्यात आली आहे। खेडगी महाविद्यालय येथेही 147 विद्यार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। लस घेतल्यानंतर अर्धा तासाने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात येत होतं।